स्वतःला तू शाहीर साबळे यांच्या भूमिकेत जेव्हा तू बघितलंस संपूर्ण त्या वेशभूषेत, काय फिलिंग होती ती पहिल्यांदा? पहिल्यांदा ट्रेलर तू हा कोणाला दाखवलास आणि आम्हाला असं कळलंय की तुझा मुलगा जो आहे तर तो कंटिन्युअसली ट्रेलर बघतोय आणि त्यालाही तुझी भूमिका खूप आवडली, म्हणजे ट्रेलर बघून काय अनुभव आहे? आणि कारण आम्हाला असं कळलंय की सेटवरती त्या सगळ्यांनी तुम्ही ओरडा खाल्लाय, तर सेटवरती ते कसे होते डिरेक्टर म्हणून? जेव्हा तुला पहिल्यांदा केदार सरांचा कॉल आला की तुला अशी अशी भूमिका करायची, पहिला थॉट काय होता आणि खरंच असं वाटलं की खरंच कॉल आहे का? मला असं वाटलं की आता सगळ्यामध्ये संपूर्ण चित्रपटामध्ये तुला कुठला सीन असा जास्त कठीण गेला की खूपच त्याच्यावर मेहनत करावी लागते मला? हाय, मी रुशाली काणे, सेलिब्रिटी कट्टर, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आत्ता झालेला आहे आणि माझ्यासोबत आहेत शाहीर साबळे यांची भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरी. हाय अंकुश. हाय, मी मस्त आहे, तू कशी आहे? मी पण मस्त, मेहंदी बेस्ट आहे. अरे थँक्यू. मला सांग की स्वतःला तू शाहीर साबळे यांच्या भूमिकेत जेव्हा तू बघितलंस संपूर्ण त्या वेशभूषेत, काय फिलिंग होती ती पहिल्यांदा? जेव्हा केदारने मला सांगितलं होतं की तू करतोस तेव्हा माझा अजिबात विश्वास होता, पण जेव्हा गेटअप तयार झाला त्यावेळेला मात्र त्याच्याही डोळ्यात पाणी होतं, माझ्याही डोळ्यात पाणी होतं. कारण मी कधीच विचार केला नव्हता की कधी मला अशा पद्धतीची भूमिका करायला मिळेल आणि तेही आपल्या जवळचा मित्र आपल्याकडनं करून घेणार. त्याने काय पाहिलं मला माहीत नाही, मी कसं काय त्या गेटअपमध्ये दिसेन हे त्याला कसं विज्युअलाइज झालं मला माहिती आहे, पण त्याने मला बाबांचे सगळे जुने फोटोग्राफ दाखवले तरुणपणातले वगैरे, तेव्हा मला कुठे असं जाणवलं की माझी ठेवण, माझी शरीरयष्टी, माझा चेहरा खूप जवळ जाणार आहे. तिथे थोडासा कॉन्फिडन्स वाढला, तर मला असं वाटतं की आता ट्रेलरपर्यंतचा जो प्रवास आहे खूप अप्रतिम झालाय. ट्रेलर अक्षरशः अंगावर काटा आलेला आहे, अक्षरशः अंगावर काटा आलाय ट्रेलर बघून. तर तू जेव्हा पहिल्यांदा ट्रेलर बघितलास, तू आजच बघितलास ट्रेलर? नाही नाही, मी आधी बघितला होता. ओके, आणि पहिल्यांदा ट्रेलर तू हा कोणाला दाखवलास? मी दीपाला दाखवला पहिल्यांदा ट्रेलर. केदारने मला पाठवलं होतं की असं असं ट्रेलर डोक्यात आहे आणि बघितल्यानंतर मला खूप आवडलं. मला ही गोष्ट खूप आवडली त्यातली की तुम्हाला ते बघताना गुजबम्स येणार, तुम्हाला अंगावर अंगात काहीतरी आहे. आपण महाराष्ट्रीयन मराठी किंवा आपण ह्या संस्कृतीची आपण आहोत, आपण महाराष्ट्राची जी संस्कृती कला आहे त्यातली आपण आहोत हे जाणवेल इतपत ते पोहोचेल. रिॲक्शन होती पण तिने जेव्हा पहिल्यांदा ट्रेलर बघितलं खूपच खुश झाली ती, खूपच ती म्हणजे कारण ती 1.5 वर्ष मला बघते आहे, सतत मी त्याच्यामध्ये असतो, सतत मी घरात गात असतो आणि मी बेसूर आहे, त्यामुळे ते ऐकायला पण त्यांना त्रास होतच. मी परफॉर्म करायचा प्रयत्न करतो, मी त्यांच्याकडून नाटक करण्याचा प्रयत्न, गणगवळण बतावणी ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत होतो. तर ते करत असताना तिने ते इतके दिवसाचं बघितलंय की आम्ही रक्ताचं कसं हे पाणी पाणी करून मोकळे झालोय, तर केदारची मेहनत आहे तिला माहिती गेली, 3 वर्ष तो करतो, 1.5 वर्ष मी करतो. सो शी इज हॅपी, ती खुश आहे एकदम की बाबा जे मेहनत केली त्याचं हे फळ आहे. आणि आम्हाला असं कळलंय की तुझा मुलगा जो आहे तर तो कंटिन्युअसली ट्रेलर बघतोय आणि त्यालाही तुझी भूमिका खूप आवडली, म्हणजे ट्रेलर बघून, तर काय सांगशील? मला असं वाटतं ना की या जनरेशनला पण ही फिल्म कळायला पाहिजे आणि माझ्यामुळे मी घरात सतत ती गाणी गात असल्यामुळे, ते करत असल्यामुळे त्याला त्याची आवड निर्माण झाली आणि ट्रेलर बघितलं त्याला खूपच आवडलं. म्हणजे आता त्याचं वय आहे की त्याच्यात त्याला ट्रेलर कळतोय, टीझर कळतोय, गेली फिल्म झाली त्याच्यात त्याला तेवढं लक्षात येत नव्हतं आणि या फिल्मची ग्रॅव्हिटी खूप वेगळी आहे, तर ती ग्रॅव्हिटी त्याला समजते हेच खूप मोठी गोष्ट आहे. केदार शिंदे आणि तू, तुझं रिलेशन खूप जुनं आहे, तुम्ही खूप आधीपासून काम केलं आहे, पण डिरेक्टर म्हणून काय अनुभव आहे? आणि कारण आम्हाला असं कळलं की सेटवरती त्या सगळ्यांनी तुम्ही ओरडा खाल्लाय, तर सेटवरती ते कसे होते डिरेक्टर म्हणून? मला ओरडा नाही कधी त्याने हे केला, पण बाकीच्यांवर नक्कीच हे होत होतं, पण त्याचं म्हणणं हेच होतं की ना सगळ्यांमध्ये ती आग असणं गरजेचं, सेटवर सगळे एका पायावर रेडी पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी आणि एवढी 3 वर्ष मेहनत गेली ते कशासाठी घेतली. आणि मला असं वाटतं केदारबरोबर जेव्हा 4 वर्षाचा होतो तेव्हापासून आम्ही मित्र शाळेत एकत्र असले आणि त्याचा प्रवास आतापर्यंत जो मी बघितला आहे त्याने नेहमी काहीतरी असं वेगळं देण्याचा प्रयत्न केला. त्याचं म्युझिकचं कान खूप छान आहे आणि या फिल्मला तर म्युझिकच खरा हिरो आहे, तर मला असं वाटतं की त्याने त्याला करेक्ट न्याय दिला आहे. आणि या फिल्मच्या निमित्ताने त्याने 3 वर्ष घेतली, खूप प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याने काम केलं, खूप वेळ घेऊन काम केलं आणि त्याला संजय छाबेरे सारखे प्रोड्युसर मिळाले,
किंवा ओके हरकत आहे, 2 वर्ष 3 वर्ष मी थांबायला तयार आहे, पण जे येईल ते चांगले यायला पाहिजे. अंकुश दादा, तू आत्ता म्हणालास की म्युझिकचं सगळ्यात मोठं काम आहे, तर सध्या सगळीकडे मधुमास हा जे गाणं आहे ते तुफान व्हायरल होत आहे, आणि इंस्टाग्राम म्हणा किंवा सोशल मीडिया सगळीकडे प्लॅटफॉर्मवर ते गाणं खूप हिट होत आहे, आणि चित्रपट रिलीज होण्याआधीच एवढं गाणं हिट होतं, त्याबद्दल तू काय सांगशील? हे क्रेडिट अजय अतुलचं, गुरु ठाकूरचं. एक सुंदर शब्द, सुंदर चाल, लहान वयातल्या लोकांपासून मोठ्या वयातल्या लोकांपर्यंत सगळ्यांना नाचं असं वाटतं अशी स्टेप तयार केली कृतीने, कृती महेशने, जिने कोरिओग्राफ गाणं केलं. त्याच्यामुळे सोपं असल्यामुळे आणि ट्यून कायम छान लक्षात राहत असल्या आणि चांगले शब्द असल्यामुळे ते खूप आवडते लोकांना. आता गाणं काय रील बनवायची म्हणून गाणं नव्हतं केलं, गाणं चित्रपटात चांगलं व्हावं म्हणून त्यासाठी केलं आणि ते रील म्हणून फेमस झालं. आज ते 113K पर्यंत पोहोचलं आहे. आता काय म्हणत झालं ना, याचं क्रेडिट अजय तुला जाऊ शकतं की सतत तुम्हाला गाणं ऐकावंसं वाटतं, ते करावंसं वाटतं. जेव्हा तुला पहिल्यांदा केदार सरांचा कॉल आला की तुला अशी अशी भूमिका करायची, पहिला थॉट काय होता आणि खरंच असं वाटलं की खरंच कॉल आहे का काय? मला असं वाटलं की त्याच कधीच तो चुकत नाही कास्टिंग मध्ये, या वेळेला तो चुकला असं मला वाटलं. आणि गेले 3 वर्ष जेव्हा तो म्हणत होता मी फिल्म करतो, मला असं वाटत होतं की तोच रोल करेल, कारण त्याचा गायकीचा अंग आहे, तो गातो चांगला, तो ऍक्टर चांगला आहे, त्याने बाबांना खूप जवळून बघितलंय, त्याला सगळं प्रहसनपासून सगळे गणगणून बतावणी पोवाड्यापासून सगळं पाठ आहे, दुसरं कोण रोल करणार असं मला वाटलं ना. त्याने मला जेव्हा घरी आला आणि मला सांगितलं मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्याने सांगितलं तू करतोस, तर मी म्हटलं हा 2-4 दिवस म्हणेल करतो करतो, मग नंतर स्वतःहून म्हणेल की नाही, मग तो म्हणाल नाही आपण त्याचं गेटअप वगैरे ट्रायल करूया. ट्रायल केल्यावर मात्र मग कळलं ही आता माझी जबाबदारी मलाच करावं. पण मला सांग की आत्ता सगळ्यामध्ये संपूर्ण चित्रपटामध्ये तुला कुठला सीन असा जास्त कठीण गेला की खूपच त्याच्यावर मेहनत करावी लागते मला? कठीण मला सीन वाईज नाही वाटलं, मला गाणं गायचं होतं ना ते मला जरा त्याची जरा पहिल्यापासून भीती होती. मी सुरात नसल्यामुळे मी माझ्या बाथरूम सिंगरसारखा गातो कसंही आणि लोकांना ते ऐकायला आवडतच नाही अजिबात मी गायला लागलो हे मला माहिती होतं, तर ते मी गातो शाहीर साबळेंसारखा, शाहीर साबळे कसे गायचं हे लोकांनी खूप लोकांनी बघितलंच आहे, त्याचे व्हिडिओज नाही आहेत पण गाताना ज्या ज्या लोकांनी बघितले वयस्कर आत्ता सगळेजण राहतील, तर तिथपर्यंत मला पोहोचायचं होतं. हे कठीण काम होतं सगळं. मी कधीच कुठल्या इव्हेंटला आजपर्यंत पुढे माईक घेतलं आणि गायलं असं कधीच केलं नाही. बाबांबरोबर होतो तेव्हा मी कोरसमध्ये गायचो, त्यामुळे ते गायणार त्याचं तीच ओळ रिपीट करणं एवढंच मला माहिती होतं. सो ते मला जरा जास्त कठीण होतं कोरसमधून पुढच्या सीटवर यायला. 2 ओळी काढू शकशील? काढू? 2 ओळी गाऊ शकशील का? नाही. तुमचं चॅनल बंद होईल काय? बरं, आणि मला सांगत हे कठीण बद्दल झालं की आता मला सांग की सगळ्यात तुझा आवडता सीन कुठला आहे, किंवा कुठली एखादी चित्रपटामधली कुठलाही सीन सांग. खूप आहेत असं सांगता नाही ना मला, पण मला एवढं नक्की वाटतं की हा प्रत्येक सीन तुम्हाला खूप काही वेगळं देऊन जाईल, एवढी गॅरंटी मी सांगतो. थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना आवाहन कर. मी एवढंच म्हणेन की ही फिल्म बघा अशी मी रिक्वेस्ट करणार आहे. मी असं म्हणेन ही तुमची जबाबदारी आहे, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट.